ठरलेली होत्या आणि सर्व समता सैनिक दल एकत्रित करून या सगळ्या समता सैनिक दलांनी भीमराव साहेबांना राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं आणि या ठिकाणी आपल्याला ते आता या वर्धापन दिनानिमित्त मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आणि प्रतिमेला त्रिवार अभिवादन करून आज बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा बुद्ध विहार ट्रस्ट देऊ रोड पुणे यांच्या विद्यमाने हा 68वा ऐतिहासिक ससा वर्धापन दिन आणि त्या वर्धापन दिनाच्या इतिहासाला अभिवादन करण्यासाठी आज लाखोंच्या संख्येने आज आपण येथे उपस्थित आहात। एकोणीसशे चौपन्नला येथे इतिहास घडला, जो दिवस होता 25 डिसेंबरचा, नागपूरच्या दीक्षाभूमीच्या आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येथे भगवान गौतम बुद्धाची मूर्ती बसवली आणि एक संकेत तिथे या महाराष्ट्राला आणि देशाला की माझी पुढची वाटचाल बौद्ध धर्माकडे आहे। 1935ला येवल्या इथे घोषणा केली, हिंदू धर्मात जरी जन्मलो असलो तरी हिंदू धर्मामध्ये मरणार नाही आणि टप्प्याटप्प्याने ही प्रचिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे घडवली। 54ला बुद्ध मूर्तीची स्थापना देऊ रोड येथे आणि 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धर्माची दीक्षा लाखो अनुयायांच्या समोर आणि देशामध्ये धम्माचं चक्र गतिमान केलं, ज्याला आपण रिवायवल ऑफ बुद्धिझम म्हणू। बौद्ध धम्माची बौद्ध धर्माचं पुनर्जीवन येथे केलं आणि त्या दिवसापासून ह्या देशामध्ये हा धम्म वाढू लागला। भारतीय बौद्ध महासभेने ही धम्मचळवळ मर्यादित ठेवली नाही, सगळ्यांना इतिहास ज्ञात आहे त्याच्यामध्ये बोलणार नाही। धम्म कार्यक्रमाच्या नंतर बाबासाहेबांचं लगेच महापरिनिर्वाण झालेलं आहे, परंतु आज भारतीय बौद्ध महासभेने ही धम्म चळवळ देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आज करोडोच्या संख्येने बौद्ध आहेत या देशामध्ये। मी फक्त महाराष्ट्राचा विचार करत नाही तर देशामध्ये हा बौद्ध, देशातील राज्यामध्ये हा बौद्ध धम्म जायला पाहिजे आणि त्या प्रकारे आज प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि त्याला चांगल्यापैकी यश मिळत। म्हणून मध्यंतरी घोषणा मी केली होती की येणाऱ्या काळामध्ये 2025 पर्यंत ज्या एका संस्थेने बाबासाहेबांना विरोध केला होता, ज्या संस्थेला 100 वर्ष होत आहेत, त्या 100व्या वर्षी म्हणजे 2025 रोजी करोडोचे लोक या देशामध्ये धर्मांतरित करतात आणि तशा प्रकारचे प्रयत्न सुरू झालेले। कोणीतरी माझ्या आधी बोललं की 22 प्रतिज्ञेचा विषय काढला, 5 ऑक्टोबरला दिल्लीच्या आंबेडकर भवनामध्ये 22 प्रतिज्ञा आणि धर्मांतराचा कार्यक्रम झाला। मला सांगण्यात आलं की 10,000 लोक तिथे उपस्थित होते,
आणि एक वेळा त्या मिनिस्टरने मला फोन केला, भीमरावजी यहां आ जाओ, हमें बड़ा प्रोग्राम लेना है, धर्मांतरित करूंगा इतने लोगों को। पण मी डायलेमा मध्ये होतो, दुसऱ्या स्थितीमध्ये होतो। कारण कुठल्याही धम्मचक्र परिवर्तनाच्या दिवशी मी त्या नागपूरच्या दिवशी नागपूरच्या अधिवेशनाला नागपूरच्या कार्यक्रमाला गेलो नव्हतो। या नागपूरच्या दीक्षाभूमीमधून मला जी इन्फॉर्मेशन मिळत होती भारतीय बौद्ध महासभेची, त्यांनी मला सांगण्यात आलं होतं भीमरावजी ह्या वेळेला नागपूरच्या दीक्षाभूमीवरती या। जो काय दीक्षाभूमीवरून मेसेज जातोय तो खूप गलत आहे, विचारचा। ज्या दीक्षाभूमीवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र फिरवलं, देशातील करोडो लोक हे बौद्ध झाले, ती दीक्षाभूमी त्या दीक्षाभूमीचे ट्रस्टी आज वनवाद्यांच्या ताब्यात आहे। आपण देखील विचार करा याच्यावर, आपण विचार करा। त्या दिवसाचे पेपर काढा नागपूरचे, त्या दिवशी मंचकावरती तिथे कोण होते त्यांची लिस्ट काढा, नावं काढा। बीजेपीचे आणि आरएसएसचे लोक त्या नागपूरच्या दीक्षाभूमीवरती होते। म्हणून मला दीक्षाभूमीवरच्या कार्यक्रमाला जाण्याला गत्यंतर होतं। मी चार दिवस आधीच गेलो होतो, कारण हा इतिहास आपल्याला माहिती नसेल, कारण नागपूर पुण्यापासून फार दूर। सोशल मीडियामध्ये जर वाचलं असेल तर आपल्याला त्याचं ज्ञान झालं असेल। आणि मी प्रस्ताव ठेवला की भारतीय बौद्ध महासभा आणि दीक्षाभूमी काय ट्रस्ट वगैरे आहे ती एकत्रितपणाने आपण कार्यक्रम करू आणि लोकांना ऍड्रेस करू। एका बाजूला भारतीय बौद्ध महासभेचे मी असेल, चंद्रबोधी पाटील असतील, दुसऱ्या बाजूला कोणते कोण अध्यक्ष असतील ते आम्ही एकत्र ऍड्रेस करू, एकत्र संदेश देण्याचा प्रयत्न करू। परंतु असं घडलं नाही, आम्हाला तिथे अलाव केलं नाही। प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांच्यावरती टीका टिप्पणी केली आणि त्याच दीक्षाभूमीच्या समोरच्या मैदानामधून भारतीय बौद्ध महासभेने कार्यक्रम घेतला। अशा प्रवृत्तीना विरोध करावा लागेल, अशा लोकांना समाजामधून हकलून द्यावं लागेल। ते बाबासाहेबांचे भगवान गौतम बुद्धाचे अनुयायी होऊ शकत नाही, चळवळीचे मारेकरी आहेत असं मी म्हणे। जो काय दीक्षाभूमीवरती प्रकार चालू आहे तो गेल्या काही वर्षापासून मी इथे देऊ रोडमध्ये बघतो। म्हणून लगातार दरवर्षी मी इथे ह्या मंचावरती हजर असतो, कारण भारतीय बौद्ध महासभेचा कार्याध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू आहे। या दोन जबाबदाऱ्या मला स्वस्त बसू शकत नाही। जर बाबासाहेबांची धम्म चळवळ गतीला खोडा घालण्याचा प्रयत्न करत असत, बाबासाहेबांची धम्म चळवळ खुंटीत करण्याचा जर प्रयत्न करत असेल तर त्याला माझं सरळ सरळ आव्हान असेल असं मी सांगतो। आजपर्यंत मी कोणाला घाबरलेलो नाही, पुढे देखील घाबरत नाही।
सात ऑक्टोबर मध्ये आंबेडकर भवनाचा कार्यक्रम सांगितला दिल्ली मधला, त्यात मी जाऊ शकलो नाही, त्या दीक्षाभूमीवरती गेलो, परंतु 9 ऑक्टोबरचा कार्यक्रम आम्ही उत्तर प्रदेशच्या लखनऊ मध्ये केला। लखनऊ मध्ये मान्यवर काशीराम स्मृति स्थळ वरती केला, जे ग्राउंड 50 एकरचं ग्राउंड आहे, मैदान आहे, स्मृति स्थल आहे, त्या मैदानामध्ये धर्मांतराचा कार्यक्रम केला। पुन्हा एकदा बोलतो, सोशल मीडिया त्यावेळेचे पाहतो, 22 अधिज्ञेचा मोठा इश्यू उत्तर भारतामध्ये तयार होतो, पण ते स्मेत माझ्या बरोबर होते, ओबीसी समाजाचे नेते होते, हे तुम्हाला सांगू इच्छितो। एक मेसेज दिला उत्तर प्रदेश मध्ये की गोरिया समाजाचे, कुशवाहा समाजाचे, सैनी समाजाचे जे ओबीसी मध्ये येतात, परंतु आज भूताच्या मार्गावर त्या समाजाचे नेते हो, जेव्हा भंते सुमेध यांनी आवाहन केलं, इस समाज के कितने लोग मंचकाचा समोर, तेव्हा 70% लोकांनी हात वर, हा जो मेसेज आहे, हे जो परिवर्तन आज देशामध्ये मी बघतोय, विचाराचं परिवर्तन महाराष्ट्रामध्ये मला परिवर्तन खबे दिसतं, हे देखील आपल्याला सांगू इच्छित। परंतु उत्तर भारतामध्ये जे विचाराचं परिवर्तन चालू झालेलं आहे, फुलेसाहेब आंबेडकरांना मानणारा जो वर्ग आहे तिथे, त्यांच्यामध्ये विचाराचं परिवर्तन आज धम्माच्या वाटेवरती, त्या जोरावरती मी म्हणतोय की येणाऱ्या काळामध्ये करोडो लोक बौद्ध धर्मांतरित, आणि त्या लखनौच्या कार्यक्रमामध्ये 9 ऑक्टोबरच्या कार्यक्रमामध्ये हजारोच्या लोकांना धर्म दीक्षांतर केलं, बौद्ध धर्माची दीक्षा दिली, 22 प्रतिज्ञा म्हटल्या, भक्तांनी आवाहन केलं, किसी को कोर्ट कचहरी करना है, पुलिस केस दर्ज करना है तो मैं इधर बैठा। जेव्हा लोकांची ताकत तुमच्या बरोबर असेल, जनसमुदायाचा रेखा असेल, तर कुठलंही सरकार आपल्या विरोधात जाणार नाही, हे देखील आपल्याला सांगायचं। काही भक्त्यांनी आता उल्लेख केला आणि तो बरोबर आहे, हे देखील मी सांगतो, अनेक राज्यामध्ये जिथे जिथे बीजेपीचे सरकार आहे, त्या राज्यामध्ये आज कायदे झालेले आहेत, महाराष्ट्रामध्ये अजूनही कायदा झालेला नाही, परंतु उत्तर प्रदेश असेल, गुजरात आहे, हरियाणा आहे, राजस्थान आहे, या राज्यामधून कायदे झालेले आहेत, बिहारमध्ये झालेला धर्मांतर करेल त्याला 10 वर्षाची शिक्षा, जी देशाची आणि घटनेची पायमल्ली म्हणतात ती ही पायमल्ली आहे। संविधानाचा कलम 25 लावून वाचा आणि ह्या कलमानुसार प्रत्येकाला अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, जो साऊंड माइंड आहे, सक्षम आहे, 18 वर्षाच्या वरती आहे, आपल्या इच्छेनंतर कुठल्याही धर्मामध्ये जाऊ शकतो, हे सर्व समजलं असल्यामुळे अशा प्रकारचे आज कायदे येत आहे, प्रक्रिया सुरू केली आहे देशामध्ये विरोधानाची।
धार्मिक विघटनाची जे म्हणतात 125 करोडचा देश आहे. आज देशात आपणच नाही, अनेक धर्म आहेत या देशामध्ये, ते सगळं नाकारत आहे. आपण आहोत बौद्ध धर्मी आहे, फुलेशाहू आंबेडकर यांना मानणारा वर्ग आहे तो नाकारतो. त्या देशातील मुस्लिम नाकारतोय, या देशातील जैन सर्व हे सगळं नाकारतोय, शीख नाकारतोय. या देशातील 12% असणारा आदिवासी नाकारतोय, तो स्वाभिमानाने बोलतो मी आदिवासी आहे, हिंदू नाही. माझे दोन हिंदू करू नका. आपल्याला माहिती असेल की नाशिकला आता 17 तारखेला कार्यक्रम झाला, भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनर खाली एक कार्यक्रम झाला, पिंपरी चिंचवड येथे झाला, नांदेडला झाला, अकोल्यामध्ये दरवर्षी होतो. लाखाच्या आजूबाजूला तिथे संख्या होती नाशिकमध्ये, आणि त्या सभेमध्ये आदिवासी समाजाचे लोक खूप मोठ्या संख्येने आले. आदिवासी समाजाचे खूप मोठ्या संख्येने लोक आले होते. त्यांनी एक विचारणा केली बाळासाहेब आंबेडकरांकडे, आम्ही आदिवासी डान्स करतो, आदिवासी कल्चर दाखवतो. एक अर्धा तासाचा त्यांनी डान्स ठेवला, करून दाखवला, आणि नंतर त्यांनी सांगण्यात आलं की आम्ही फुलेशाहू आंबेडकरांना मानतोय, आम्ही मूळ निवासी आहोत या देशात. हे परिवर्तन आहे समाजामध्ये. आपणच नागरिक, आपणच नाकारत नाही, ते एवढा सगळा समूह, एवढे सगळे धर्म सगळे नाकारतो, आणि हे नाकारत असताना आम्ही कोणावरती टीका टिप्पणी करत नाही, कुठल्याही धर्मावरती टीका टिप्पणी करत नाही. आपल्याला देखील सांगू इच्छितो, कोणावरती टीका टिप्पणी करू नका. बौद्ध धर्माची शिकवण, भगवान गौतम बुद्धाची शिकवण, संकेचा मार्ग, न्यायाचा मार्ग, करुणेचा मार्ग, हे लोकांना दाखवा, लोक ऑटोमॅटिकली तुमच्या बरोबर. काही करायची गरज नाही. जे काही महापुरुष या देशामध्ये आहेत ते संपूर्ण महापुरुष हे बहुजनामधले आहेत. त्यांच्याकडे एक देखील महापुरुष नाही. म्हणून आता जे काय प्रकार या 2 महिन्यामध्ये मी बघत आलेलो, की ज्याची सुरुवात त्यांनी महात्मा फुले, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यावरती टीका टिप्पणी करून केली, राज्यपाल सारख्या पदावरती बसणाऱ्या माणसांनी आश्चर्य वाटलं, ह्या गोष्टीचा सत्तेवरती असणारे पक्ष त्याचा डिफेन्स करतात, त्यांची बाजू घेत आहे. फुल्यावरून शिवाजी महाराजांवरती आले, शिवाजी महाराजांवरती बऱ्याचशा टीका टिप्पणी झाल्या, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांवरती आले. रयत संघटनेच्या फाशलांवरती आले, भाऊराव फाशलांवरती टीका टिप्पणी केली, भीक मागत होत. जेव्हा हा अतिरेक झाला असा, तेव्हा एक आमच्यातला सैनिक उठला, जे आज इथे उपस्थित आहे कडबडे, आणि त्याने दाखवून दिलं की आमच्या महापुरुषाचा अपमान कराल, सहन करणार नाही, जगू किंवा मरू, अशा प्रकारचा फण त्यांनी घेतला. आणि तेव्हापासून अवसर करा, तेव्हापासून एकाने तोंड उघडलेलं नाही.
लढवय्ये आम्ही आहोत। या देशातले मार्शल लेअरची मार आहे। या आठवड्याभराने पुन्हा एकदा भीमा कोरेगावला आपण नतमस्तक होण्यासाठी जाणार आहोत। त्या वंशवाहिनीचे आम्ही आहोत, त्यांचा डीएनए आम्ही आहोत। हे या गडबडे सैनिकांनी दाखवून दिलं की नाही? दाखवून दिलं। आणि ते झाल्यानंतर एवढा मला फोन आले, एवढ्या आमच्या समता सैनिक दलावरती रिक्वेस्ट आल्या की आम्हाला समता सैनिक दलाच्या याच्यामध्ये जॉईन करून घ्या। बाबासाहेबांनी 1927 ला महाराष्ट्र क्रांतीभूमीवरती ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या समता सैनिक दलाकडून, मला वाटतं त्या अपेक्षा आता कालच्या इन्सिडन्सनी पूर्ण झालेल्या। एक आदर्श दिलेला आहे की आपल्याला काय करावं लागेल समता सैनिक दलाच्या जवानाने। जी परिस्थिती आहे ती आज आपल्या समाजासाठी कठीण आहे असं मी सांगतो। दोन हजार 2014 पासून ही कठीण होत गेली, 2024 ला काय होईल हे सांगता येत नाही। पासून येथील बहुजन समाजाला, वंचित समाजाला, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब बहुतांना टप्प्याटप्प्याने जीनं हरण करण्याचा हा प्रयत्न या देशामध्ये चालू। बाबासाहेबांच्या क्रांतीच्या नंतर उभा राहिलेला समाज 66 वर्षामध्ये ज्याचा मी बेसबॉल 14 ऑक्टोबर 1956 घेतलेला, जो समाज आता उघडून येतोय, वरती येतोय, त्याचं टप्प्याटप्प्याने खच्चीकरण या देशामध्ये चालू आहे। आणि दुर्दैव ह्याच वाटतंय मला सगळ्या गोष्टीमध्ये, त्याला आपल्या काही राजकीय लोकांची साथ। त्यांच्या वळसणीला जाऊन बसलेले आहेत ते मिनिस्टर आणि खासदार झालेले आहेत। मला आश्चर्य असं वाटतं की अशा वेळी, म्हणजे आज 25 डिसेंबर रोजी देवरोड येथे नतमस्तक होतात, 6 डिसेंबरला चैत्यभूमीमध्ये येऊन हे लोक नतमस्तक बाबासाहेबांच्यामुळे समोर होत आहेत। उद्या येणाऱ्या 1 जानेवारीला भीमा कोरेगाव स्तंभाला नतमस्तक होतात। माझा प्रश्न असा आहे, ज्या लोकांनी आज स्वाभिमान विकलेला, ज्या लोकांनी या समाजाचा लिलाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे, अशा लोकांनी ह्या पवित्र स्थळी येऊ नये असं माझं म्हणणं आहे। अशा प्रकारचे मेसेज आता आपण पण देण्याची गरज आहे असं मी समजतो। कारण आपण ह्यांच्याशी लढायचं की बाबा आपल्या शत्रूशी डायरेक्टली लढायचं, कारण ह्यांच्याशी लढताना आपली अर्धी शक्ती निघून जाते। शत्रूशी जे 100% लढावे लागते ते 50% आपण आज लढतोय। कठीण काळ ह्याच्यासाठी सुरू झालेला, 2024 च्या नंतरही ते एज्युकेशन बिल येणार आहे, नवीन शैक्षणिक धोरण असं त्याचं नाव देण्यात आलेलं आहे। या शैक्षणिक धोरणामध्ये ज्या सरकारी शाळा आहेत त्या प्रायव्हेटायझेशन होतात, ज्या प्रायव्हेटायझेशन शाळा आहेत त्याची फी वाढणार आहे, ज्या शाळेमध्ये परीक्षा असणार नाही तर टप्प्याटप्प्याने परीक्षा असणार आहे,
की ज्याच्यामध्ये ड्रॉपआउटचं प्रमाण जास्त होणार. ड्रॉपआउट म्हणजे शाळेमधून मुलांना लागलेली गळती. आणि अशा मुलांनी काय करावं तर अशा मुलांनी कामगार बनावं. अशा पगारची व्यवस्था 2024 नंतर येत आहे. ऑलरेडी कोरोनाच्या काळामध्ये हे बिल पास झालेलं आहे हे देखील आपल्याला सांगू इच्छित. लेबर बिल पास झालेलं आहे, कामगारांचं बिल पास झालेलं. ज्या 1942 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्हाईसरॉयच्या लेबर मिनिस्ट्रीमध्ये असताना कामगारांचे 12 वरून 8 तास तुटी केली, ते पुन्हा आज 12 तास होणार. ज्या काही बाबासाहेबांनी कायद्यामधून सुविधा दिल्या होत्या कामगार लेबर ऍक्ट मधून 24 कायदे बाबासाहेबांनी तयार केले होते, आज 4 कायदे येणार आहेत. त्याच्यामध्ये भरडला कोण जाणार? याच्यामध्ये भरडला जाणार बहुजन समाज, भरडला जाणार सरकारी नोकऱ्या विकून टाकलेल्या, सरकारी कंपन्या विकलेल्या आहेत. प्रायव्हेटायझेशन झालेला. काय रिझर्वेशनसाठी तुम्ही मोर्चे काढणार? नोकऱ्याच नाही तर रिझर्वेशन देणार कोणाला? बोलण्यासाठी ती लोक मोकळ्या. अशा प्रकारे बाबासाहेबांच्या क्रांतीला प्रतिक्रांतीने उत्तर देण्याचा प्रयत्न सुरू झालेला. जो हा बाबासाहेबांनी धोका त्या काळी सांगितला होता. जर कोणी याच्यातलं पुस्तक वाचलं असेल क्रांती आणि प्रतिक्रांती बाबासाहेबांचं, तर बाबासाहेबांनी हे धोके त्याच वेळेला सांगितलेले आहे. आपल्याला एवढंच करावं लागलं. येणाऱ्या काळामध्ये जो बाबासाहेबांनी आपल्याला हक्क दिलेला, मतदानाचा हक्क आहे, मतदानाचा हक्क बजवत असताना बहुजनास नाही तर येथील संपूर्ण बहुजनांना, ओबीसी समाजाला जो 52% समाज आहे, अशा समाजाने भलभरून ओळखावं. जी स्थिती आज शेड्यूल कास्टची वंचितांची होईल ती उद्या ओबीसीची होईल. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जो संविधानाला मानेल, जो सेक्युलर असेल, अशा पार्टीनं मतं देऊन त्या दिल्लीच्या सत्तेवरती बसावं. हे प्रतिक्रांतीला मला वाटतं खऱ्या प्रकारे आपण योग्यरित्या आपण जाऊ. आपले प्रतिनिधी निवडून यावेत की जेणेकरून आपले हक्क शाबूत राहतील. लढायचं असेल तर आता निर्णायक लढाईला आपण आलेलो आहोत. करो या म्हणो 24 नंतर 30 पर्यंत बसले तर आपलं काही खरं नाही हे देखील आपल्याला सांगू इच्छितो. हे उदाहरण आपल्या समोर आहे. आज ट्रस्टीचे देवरोड ट्रस्टीचे आज ऍडव्होकेट अशोक रुपवती आज इथे उपस्थित आहेत. संजय ओवळ आहे, सुनील कडलक आज इथे आहे. 3 ट्रस्टी आज मिसिंग मला वाटतंय मिसिंग आहे. की जे अवराते त्यासाठी भांडताय परंतु कमी पडताय. परंतु भारतीय बौद्ध महासभा, संत सैनिक दल, वंचित बहुजन आघाडी त्यांच्या बरोबर आहे. ते बाबासाहेबांच्या पदवर्षाने पवित्र पुण्य झालेली ही भूमी आम्ही वनुवाद्यांच्या हाती जाऊन देणार नाही असा संकल्प आज करा. ट्रस्टीने देखील करावा आणि आमचं जरा ऐकावं. भले भले आम्ही केसेस आज सोडवलेले आहेत हे चिल्लरशी अशी बाब आहे मी सांगतो. येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती आपण कब्जा करू. इंदू मिलचं उदाहरण आहे. ट्रस्टी ना उद्देशून मी बोलतो. इंदू मिलची जागा कशी घेतली? किती वर्षाचा संघर्ष केला हे देखील जागा घेऊ आमच्या बरोबर राहा. कोण आमच्या समोर आहे त्याचा मी विचार करत नाही. माझ्या बरोबर लाखोंनी जनता आहे या पुणे जिल्ह्यातली. त्यांच्या बरोबर मी हा लढा ह्या देखील जिकेन असं मला वाटतं. तुम्हाला पुन्हा एकदा
68व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। माझा लांबलेला भाषण मी इथेच संपवतो। भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी आवाहन केलं, दमयान मॅक्स दमयान कॅलेंडर आम्ही वितरित केलेले आहे। येणाऱ्या काळामध्ये भारतीय बौद्ध महासभेची सभासद मोहीम सुरू होणार आहे। महाराष्ट्रामध्ये 50 लाखाचं टार्गेट घेऊन आम्ही चाललेलो आहोत। आपण सगळे आमच्या बरोबर राहा। दम्माचं फाउंडेशन आहे, आपल्याला पुढे घेऊन जाईल अशी मी आपल्या ग्वाही देतो। पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन इथे संपतो। नमस्कार, जय हिंद, जय सविता। धन्यवाद साहेब। बौद्धांचा कार्यक्रम हा सरणतशिवाय संपत नसतो। आपण सगळे बौद्ध आहात, आणखी जरा शांततेने सहकार्य करा। या ठिकाणी ब्रह्मपदा बोलती दोहे आणि गाथा बौद्धाचार्य गोकुळ गायकवाड जामखेडचे, आणि त्यांनी हे पुस्तक लिहिले, ते साहेबांच्या हस्ते उद्घाटन होत आहे। तसंच या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेने मावळ तालुक्यात जो भिक्षू संघ बसवला, तर त्या भिक्षू संघाचे सदस्य त्यापैकी एक सदस्यांना आम्ही या ठिकाणी सामनेवीरांना प्रमाणपत्र